डीजे चेतन तीसरा सामना तीसरा सामन की सुरुआत अपन ये करना आहोत नबील आवाजा। थैंक यू योगी। दोस्तों आज सुपर संडे नक्कीच अपन व्यासपीठावर मित्रांनो एक सन्मान करत आहोत पीटीसी मधील एक जबरदस्त अष्टपैलू खेळाडू आणि पीटीसी मधील एक चांगले व्यक्तिमत्व सदस्य सुद्धा आहेत कमिटीचे पडघा टेनिस क्रिकेट असोसिएशनचे मिस्टर शाहिद खान यांना आपण या व्यासपीठावर सन्मानित करतोय। या स्पर्धेच्या माध्यमातून जयेश पाडेकर यांच्या शुभहस्ते उबदार मॅची शाल आणि या स्पर्धेचं मोमेंट देऊन आपण शाहिदला या ठिकाणी सन्मानित करतोय। धन्यवाद शाहिद आपण या ठिकाणी आलात व्यासपीठ शोभा वाढवली त्याबद्दल तुमचं मी आयोजकाच्या वतीने हार्दिक हार्दिक स्वागत करतो। लतीफ अगली गेंद लेकर इस मर्तबा इनफील्ड के ऊपर से बहुत खूबसूरत स्ट्रोक गेंद जा रही है बाउंड्री लाइन के बाहर चार रन। इस मर्तबा स्वंग किया गेंद को लॉन्ग ऑन की दिशा में गेंद बाउंड्री लाइन के बाहर छह रन। माननीय माजी सरपंच माननीय सुनील पाटिल जी का स्वागत और सत्कार होने जा रहा है जीतू पाटेकर जी के हाथों से पाटेकर जी के हाथों से जीतू पाटेकर स्वागत और सत्कार करेंगे माननीय माजी सरपंच सुनील पाटिल जी का। इस मर्तबा डॉट गेन अच्छी वापसी स्कोर 10 रन। आज सुपर संडे और सुपर डुपर मुकाबले हम देख रहे हैं एमएस ट्रॉफी 2020 में आज आखिरी दिन इस स्पर्धा का। इस मर्तबा आड़े बल्ले से खेलना चाहते थे बी टू बल्लेबाज डॉट गेंद पहली ओवर का खेल चल रहा है स्कोर 10 रन। आतिश अच्छी बल्लेबाजी कर रहे हैं दो बड़े स्ट्रोक लगाए तीसरे के लिए फिर एक बार इनफील्ड के ऊपर से खेला है गेंद जा रही है एक्स्ट्रा कवर बाउंड्री लाइन के बाहर चार रन। एक ओवर की समाप्ति स्कोर है 14 रन। बढ़िया शुरुआत कहने होंगे आदित्य स्पोर्ट्स पड़गा की। दूसरी ओवर के लिए गेंदबाजी के लिए आए पावर प्ले में ओल्डी गोल्डी अफसर रईस। सामना करेंगे ललित अफसर पहली गेंद लेकर ललित के लिए दूसरे ओवर की। लो फुल टॉस गेंद थी ड्राइव किया गेंद को स्लॉग स्वीप करना चाहते थे सफाई से नहीं खेल पाए एक से ज्यादा कुछ भी नहीं 15 पर पहुंचा स्कोर।
अफसर रईस मुड़ते हुए आतिश के लिए। इस मर्तबा गेंद को हुक कर दिया है, बढ़िया स्ट्रोक। गेंद बाउंड्री लाइन के बाहर, अंपायर के इशारे का इंतजार, 6 रन। इन 6 रनों से स्कोर उछलता हुआ 21 रनों पर पहुंचा है आदित्य स्पोर्ट्स बरगा का। आतिशाही बल्लेबाजी कर रहे पावर प्ले में। इस मर्तबा फिर एक बार लंबा स्ट्रोक खेलना चाहते थे, बीट हुए आतिश। डॉट गेंद, अच्छी वापसी छक्का खाने के बाद स्कोर 21 रन। दूसरे ओवर का खेल चल रहा है बिना किसी विकेट के नुकसान पर आदित्य स्पोर्ट्स पड़गा। अफसर मुड़ते हुए इस बार वी की शक्ल में खेला है, बढ़िया स्ट्रोक इनफील्ड के ऊपर से, गेंद जा रही है कवर बाउंड्री लाइन के बाहर, 4 रन। इस चौके की मदद से 25 पर पहुंचा स्कोर। आतिश इस वक्त बहुत बढ़िया बल्लेबाजी कर रहे, 24 रनों पर खेल रहे आतिश। आतिशाही बल्लेबाजी पावर प्ले में, पावरफुल बल्लेबाजी हम देख रहे आतिश द्वारा। इस मर्तबा यह गेंद कंट्रोल होके स्ट्रोक, गेंद कारपेट के सारे फील्डर के पास पहुंची, 1 रन पूरा किया, 26 पर पहुंचा स्कोर। माननीय श्री विश्वास पाटिल और माननीय श्री दिनेश पाटिल जी, आपसे विनंती है कि आपको वीआईपी डाइस की शोभा को बढ़ाना है। एमएस ट्रॉफी 2020 में एमएस स्पोर्ट्स की ओर से आपका हार्दिक स्वागत है। अब स्ट्राइक पर आए ललित, सामना करेंगे अफसर रईस का। इस मर्तबा हुक कर दिया है, गेंद हवा में जरूर लेकिन फील्डरों से दूर, खराब फील्डिंग और गेंद बाउंड्री लाइन के बाहर, 4 रन। दो ओवरों की समाप्ति, स्कोर है 30 रन। धुआंधार बल्लेबाजी हम देख रहे हैं इस वक्त पावर प्ले में आदित्य स्पोर्ट्स के दोनों ही सलामी बल्लेबाजों की। 5 रनों पर खेल रहे ललित, 25 रनों पर खेल रहे आतिश। आतिशाही बल्लेबाजी कर रहे आतिश। तीसरी ओवर के लिए लतीफ को कंटिन्यू रखा गया है। अब पावर प्ले का खेल समाप्त हुआ है। तलोली स्पोर्ट अपनी फील्डिंग तुरंत सजाना है, समय के मामले में सहयोग करें। आज फाइनल डे इस स्पर्धा का, 2 मैचेस आज ज्यादा है। लतीफ मुड़ते हुए आतिश के लिए, स्वांग किया गेंद को फील्डर गेंद के नीचे, बढ़िया स्ट्रोक, पहला झटका।
लतीफ मुड़ते हुए सामना करेंगे ललित। तेज तरार गेंद, पैरों में हलचल नहीं, अपील और कॉट बिहाइंड आउट। अब सलामी जोड़ी पवेलियन लौट चुकी है आदित्य स्पोर्ट्स की। दूसरा झटका ललित के रूप में, नए बल्लेबाज इन फॉर्म बल्लेबाज प्रलय जा रहे बल्लेबाजी के लिए। आदित्य स्पोर्ट्स के मिडल ऑर्डर के सबसे मजबूत बल्लेबाज अब बल्लेबाजी के लिए जा रहे हैं, प्रलेश मुरंजन। सामना करेंगे लतीफ का। तारीफ करनी होगी लतीफ की, पहली ओवर में 14 रन खर्च किए थे, दूसरी ओवर के लिए जब आए तो पहली दो गेंदों में 2 विकेट हासिल की। दोनों ही सलामी बल्लेबाजों को वापस भेजा है पवेलियन में, अच्छी वापसी लतीफ द्वारा। प्रलेश पहली गेंद का सामना करने जा रहे हैं, इस मरतबा आते ही गेंद को स्वंग किया है लॉन्ग ऑन के ऊपर से 6 रन। इस मरतबा आउट किया है, बढ़िया कोशिश थी विकेट कीपर की, गेंद नॉन स्ट्राइक बाउंड्री लाइन के बाहर 4 रन। लेग 22 का इशारा है अंपायर का। चालीस पर पहुंचा स्कोर, बल्ले से टकरा के गई थी गेंद। इस मरतबा पुल कर दिया है गेंद को जमीन के सारे, गेंद डीप स्क्वायर लेग पर, खराब फील्डिंग, ढूंढ रहे गेंद को और 2 रन पूरे। इन 2 रनों से स्कोर 42 रनों पर पहुंचा है। स्कोर 42 रन, तीसरे ओवर का खेल चल रहा है 2 विकेटों के नुकसान पर। इस मरतबा अनपेक्षित बाउंस देखा हमने, केवल पुश किया, अपने आप को बचा रहे थे वहां पर प्रलेश, स्ट्रोक को चेक किया, एक से ज्यादा कुछ भी नहीं। 43 रनों पर पहुंचा स्कोर। माननीय सुरेश मानकर जी की तरफ से बाउंड्रीज और छक्कों की हैट्रिक के लिए 200 रुपए का इनाम। 3 ओवर की समाप्ति, स्कोर 3 ओवर की समाप्ति, स्कोर 43 रन, 2 विकेटों के नुकसान पर आदित्य स्पोर्ट्स। क्या कुछ होगा अगली दौरों में, आइए सुनते आगे कहानी योगी पाटिल की जुबानी। थैंक यू सो मच नबिले, ज्या प्रमाणे कैप्टन प्रलेश ने या ठिकाणी आपण जर पाहिलं तर नक्की टॉस बॉक्स मध्ये जे उल्लेख केलं होतं की नक्की आदित्य स्पोर्ट या स्पर्धेमध्ये एक वेगळा संघ इथे मात्र पाहायला मिळालेला, एक वेगळी रणनीती पाहायला मिळेल आणि तशाच प्रकारचा खेळ आतापर्यंत नक्कीच प्रस्थापित करतोय। इथे मात्र स्टँड अँड डिलिव्हर चेंडू हबेत आहे शतरक्षक चेंडूच्या खाली, जेश करता येईल अतिशय जबरदस्त झेल या ठिकाणी अरबाज पटेल होते त्या ठिकाणी आणि कोणत्याही अरबाज शेख कोणत्या प्रकारे चूक करत नाही आणि इथे मात्र लागतोय पडके संघाला तिसरा झटका। प्रलेश ने
चांगली फटकेबाजी केल्यानंतर मात्र खेळाडू कक्षामध्ये परततो. एक षटकार आणि त्यानंतर एक चौकार जसाने तब्बल 13 धावांत आपल्या संघाला योगदान दिलं. इथं मात्र या ठिकाणी थोडासा बॅक फुटला गेला, कट करतो अतिशय वेगाने चेंडू निघतो तडबड आणि गल्लीतून या ठिकाणी चेंडूचा पाठलाग करतोय शेवटच्या क्षणी शत्ररक्षकाकडून. मात्र या ठिकाणी चांगलं फील्ड पाहायला मिळाली, चांगली फेकी सुद्धा होती या, परंतु फलंदाजाने तब्बल 3 धावा इथे मात्र पूर्ण केल्या. चांगला लेट कट इथे मात्र फटका पाहतोय आपण जयेशच्या बॅटमधला. नवीन फलंदाज होतो या समीर, धावसंख्या पाहिली तर 3 धावीने आता मात्र पुढे जात असताना आदित्य फटफडकर संघाची 3-46. सचिन पाटील यांचा संघ आपण पाहतोय इन ऍक्शन मध्ये. तरुणी संघाची जुनी तलवार अफसर रईस डीप स्क्वेअर लेग कडे आपण पाहतोय क्षेत्ररक्षण करत असताना. गुड्डू पुन्हा एकदा, समीरने सुद्धा इथे मात्र लेट कट खेळण्याचा प्रयत्न केला होता परंतु पंथाचा नो बॉलचा इशारा. कुठेतरी आपण जर मात्र ओव्हर स्टेपिंग झाली असावी, खेळपट्टीच्या बाहेर चेंडू लँड झाला होता. यस साईट, ओके ओके. निमा पाटील यांचं सुद्धा प्रत्येक गोष्टीवर बारीक लक्ष आपण पाहतोय पंथांच्या भूमिकेमध्ये. आणि स्क्वेअर लेग पंच आहेत योगेश पाटील मॅन फ्रॉम चिंचवली. गुड्डू पुन्हा एकदा, आता मात्र कुठेतरी लाईन पावी लागेल या डाबेस्टी सोडून मात्र चेंडू निघून जातोय. पंथांची दोन्ही आता समांतर व्हाईटचा इशारा. पंच आम्हाला सांगायचं की हा चेंडू फ्रीट आहे का? यस, कारण प्रत्येक नो चेंडूवर मात्र फ्रीट असणार आहे. इंटरनॅशनल रूलच्या प्रमाणे आपण पाहिलं तर सर्वच नियम आपल्याला पाहायला मिळतात. इथे मात्र फ्रीटचा फटका इथे मात्र चांगला पाहायला मिळतोय. समीरच्या बॅटमधनं मिडविकेटच्या बाहेर चेंडूला फेकून देतोय 7 धावांसाठी. समीर आपल्या षटकारांना खातो उघडतो आणि या षटकारानंतर आपण पाहिलं तर 50 धाबा सुद्धा इथे मात्र पूर्ण झाल्या. अति तेज फट पडगा संघाच्या. आता मात्र चांगला चेंडू पाहायला मिळतोय. फलंदाजाला पूर्णपणे फॉलो केलं चेंडू डीप फायनलच्या दिशेने. थोडीशी खराब फेकी पाहायला मिळते, 2 धाव पूर्ण केल्या तिसऱ्या धावेचा प्रयत्न. आणि पाहता पाहता मात्र या ठिकाणी फलंदाजाने 3 धावा पूर्ण केल्या. चांगल्या स्थितीमध्ये रित्तेश्वर पडगा संघ आपण पाहतोय, कारण चौथं षटक प्रगती पथावर आहे आणि एकूण धावसंख्या आपण जर पाहिली तर 57 धावा. अतिशय चांगली सुरुवात करून दिली आपल्या संघाला, तब्बल 25 धावांचं योगदान दिलं. त्यानंतर ललितने एक चौकार इथे मात्र या ठिकाणी सायने 5 धावांचं योगदान केल्यानंतर मात्र परततो या माघारी. जयेश खेळतो 3 धावांवर आणि आता मात्र समीर खेळतो या एक षटकार सायने 9 धावांवर. आता मात्र या ठिकाणी बॅटच्या खालच्या बाजूला मात्र या ठिकाणी स्पर्श होतोय. परंतु एसटीच्या पाठीमागे आपण जर पाहिलं तर खिजर चांगलं कार्य करतोय आपल्या संघासाठी. यानंतर होणारा सामना पहिल्या पर्यंत अंतिम सामना असणार आहे आई एक्युरा स्पोर्ट भादाणे विरुद्ध संकल्प स्पोर्ट मोरे. दोन्ही संघाच्या संघटनेला विनंती असेल की आपण टास्क बॉक्स मध्ये सज्ज राहायचं आहे नाणेफेकीसाठी. इथे मात्र शॉट ऑफ लेग चेंडू इथे मात्र चांगला फटका पाहायला मिळतोय. अगदी तोलून मापून मारेला फटका, पंथांच्या इशाऱ्याची प्रतीक्षा. पाहिजे आहे हा षटकार की चौकार. आणि आता मात्र पंथांचा इशारा येतोय षटकार. तर चौथ्या षटकाची समाप्ती, शेवटच्या चेंडूवर षटकार आलाय आणि एकूण धावसंख्या जर आपण पाहिली तर आदित्य स्फोट पडगा संघाची 3-63. दरम्यान या ठिकाणी शुभ आगमन होत आहे. अजूनही दानशूर व्यक्तिमत्व आपण पाहिलं तर जी आपण खेळपट्टी पाहतो मित्रांनो, जी खेळपट्टी आम्हाला विनामूल्य इथे मात्र तयार करून दिलेली आहे. सन्माननीय संतोषजी भोईर यांचं इथे मात्र शुभ आगमन झालेलं आहे. विनंती करतोय की आपण व्यासपीठावर या, तुमचं आयोजकांच्या वतीने मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे, वेलकम.
डावातील शेवटचा षटक आणि ते मात्र शेवटच्या षटकाला सुरुवात करतोय अरबाज शेख. पहिला चेंडू स्वेअर उजवेष्टी सोडून मात्र चेंडू निघून जातो. या पंथांचा वाईटचा इशारा. धावसंख्या डेंजर झोन कडे वाटचाल करते. या स्पर्धेतील सर्वात उच्चांक धावसंख्या जर आपण पाहिली तर जय गणेश वापाले संघाच्या नावावर तब्बल 78 धावांचा डोंगर उभं केलं. तर या ठिकाणी पाहा समीरची कलात्मक की फटके. डॉक्टर पाईंच्या दिशेने मात्र खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळतो. इरव्यांच्या माध्यमातून चेंडू नक्की तर निघून जातो. सी मारेशे पार चौकार. तळोली संघाचा आपण विचार केला तर एक पॅक टीम पाहायला मिळते. परंतु नक्कीच कुठेतरी कमजोरी तळोली संघाची आपण सातत्याने दरवर्षी पाहतो की गोलंदाजी. आणि गोलंदाजांनी खरोखर या मॅच मध्ये सुद्धा पूर्णपणे खराब परफॉर्मन्स केला आहे. इथे मात्र पंचा फटका चेंडू हा बेत आहे. रियान चेंडूच्या खाली कोणत्या प्रकारे चूक करणार नाही आणि माघारी परतावं लागेल. इथे मात्र समीरला फलंदाज बाद. तर चौथा झटका लागतो आदित्य स्फोट पडव्या संघाला. समीर बाद होण्यापूर्वी त्याच्या बॅट मध्ये आपण एक चौकार पण एक षटकार पाहिलं. 13 धावांचं योगदान दिलं आणि आता मला नवीन फलंदाज इन होतो या मैदानाच्या आतमध्ये. नक्कीच पंच आम्हाला सांगतात की फलंदाजीची ट्रॅक कुठेतरी मात्र एक समान नाही. तर नक्कीच दोन धावेने मात्र आदित्य स्फोट पडव्या संघाला या ठिकाणी पॅनलाइज केला जाईल. ज्यावेळी तळोली संघ फलंदाजीसाठी उतरेल त्यावेळी आम्ही या दोन धावा ऍड करणार आहोत. लक्षात घ्या मित्रांनो या स्पर्धेचा नियम चेसिंग आणि ड्रेसिंग कंपल्सरी आहे. सामना करेल जयेश वारके अरबाज लेफ्ट ऑफ ऑर्थ विकेट ने. इथे मात्र पंचा फटका लाजवाब आमच्या व्यासपीठाला सलामी देणारा कव्हरच्या डोक्यावर हा येतोय षटकार. जबरदस्त फटका इथे मात्र पाहतोया. अतिशय चांगल्या पद्धतीने फलंदाजी साकारतो जयेश वारके. आता मात्र वारकर लाईन डिलिव्हरी या टीमने ऑफ ड्राय पाहिला होता. डीप लॉंग ऑफच्या दिशेने कॅप्टन अर्कम पटेल त्या ठिकाणी दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय आणि पंचांचा बोट आकाशाकडे. धावतीच्या स्वरूपात इथे मात्र अजून एक विकेट प्राप्त करतो या ठिकाणी तळोली स्फोट तळोली. धावसंख्या आपण जर पाहिली तर 74 धावा. जबरदस्त फटकेबाजी. अजून एक मोठा फटका चेंडू जातोय 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 आणि गेला षटकार. थँक्यू डीजे. या स्पर्धेतील सर्वात उच्चांक धावसंख्या आदित्य स्फोट पडव्या संघाच्या नावावर. इथे मात्र या ठिकाणी सरळ बॅटने लॉब करण्याचा प्रयत्न स्वतः गोलंदाज फॉलो थ्रू मध्ये चेंडूला मात्र या ठिकाणी अडवतोय आणि 81 धावा स्कोर कार्डवर. 78 धावांचा रेकॉर्ड जे होतं जय गणेश वापरल्या संघाचं ते इथे मात्र मुडीत काढला आहे आदित्य स्फोट पडव्या संघाने. काय फटकेबाजी इथे मात्र सर्वच फलंदाजांच्या माध्यमातून पाहायला मिळाली आणि नक्कीच पाहूया या ठिकाणी तळोली स्फोट तळोली संघ या 82 धावांचा टार्गेट पूर्ण करेल का हे आदित्य स्फोट पडव्या संघ पुढच्या फेरीसाठी पात्र ठरेल. तत्पुरते आपण जात आहोत टॉस बॉक्स कडे कारण पुढील सामन्याची आपण नाणेफेकी करणार आहोत. संघ आहेत संकल्प स्फोट मोरे आणि त्यांना फाईट करेल आई एकवीरा स्फोट भादाणे.
थैंक यू डीजे तर मी या ठिकाणी मान्यवरांना इन्व्हाइट करतोय ग्राम पंचायतीचे माजी सरपंच सन्माननीय सुनीलजी पाटील आणि सन्माननीय विश्वासजी पाटील या दोन्ही मान्यवरांना विनंती करतो की आपण टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे कारण तुमच्या शुभ हस्ते आपण या सामन्याचे नाणेफेक करत आहोत. वेलकम जीवन संकल्प स्फोट मुरे संघाचा हा कॅप्टन आहे अँड वेलकम विश्वास आई एकग्रा स्फोट संघाचे कॅप्टन आहेत. तर मित्रांनो कुठेही जाऊ नका, एक चांगली मॅच तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळेल कारण दोन्ही संघांचा विचार केला तर बॅलन्स संघ आहेत आणि उपस्थित मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण या संघांची या दोन संघांमध्ये नाणेफेकी करणार आहोत. प्रथम दोन्ही कॅप्टन्सला मी नाणं दाखवतोय. एका बाजूला आहे एम एस ट्रॉफी चिंचोली 2020 आणि या स्पर्धेचे मुख्य आयोजक करतात हरिदादा पाटील असं नाव आहे. दोघांपैकी तुम्हाला एखादा कॉल या ठिकाणी द्यायचा आहे. तर माजी सरपंच सुनील दादा पाटील यांच्या शुभ हस्ते आपण हे नाणं उडवतोय. जीवन कॉल देत आहेत एम एस ट्रॉफी चिंचोली 2020 परंतु आलेला आहे या स्पर्धेचे मुख्य आयोजक अर्थात गिरीश दादा पाटील म्हणजे हा नाणं जातोय. आज एकवीस फोर भाताने संघाच्या बाजूने सन्माने विश्वाजी पाटील यांना विनंती करतोय की आपण विनिंग संघ ऐकायला हे शीतपेय द्यायचं आहे. एक चांगली संकल्पना आणि त्यानंतर विनंती करतो की पुण्यश्चर्द आपण जाऊन व्यासपीठाची शोभा वाढवायची. रेड अँड पिंक जर्सी मध्ये दोन संघ मित्रांना आपल्याला बैतरच्या आतमध्ये पाहायला मिळतील. विश्वास टॉस जिंकला या इम्पॉर्टंट किती होतं तुमच्या संघासाठी? टॉस जिंकणं इम्पॉर्टंटच होतं. आम्ही इथे आल्यावर विश्वास तुमची पहिलीच मॅच आहे की या अगोदर तुम्ही कोणत्या स्पर्धेमध्ये सहभागी झाले होते? कासमे ट्रॉफीला सहभागी झालेलो आहे. तिथे चांगला परफॉर्मन्स केलेला आहे चांगला. आता इथे पण चांगला करण्याचा प्रयत्न करू. या स्पर्धेमध्ये तुमचा संघ पूर्णपणे ताकदीने उतरलाय की काही नवीन चेहरे आम्हाला पाहायला मिळतील? हो नवीन चेहरे खूप आहेत तुम्हाला पाहायला मिळतील मैदानामध्ये. मुरे संघ जर पाहिला तर नक्की जरा चांगला टीम वर या संघाकडे पाहायला मिळतोय तर त्यापर्यंत थांबवण्याचा प्रयत्न आणि गोलंदाज तुमच्या संघामध्ये आहे की तो चांगली गोलंदाजी या महत्वाच्या मॅच मध्ये करेल? आमच्याकडे आहेत चार गोलंदाज आहेत. सर्वांनी चांगलं केलं तर मुरे संघाला आम्ही 50 आतमध्ये रोखू शकतो. ही स्पर्धा खूप एन्जॉय करू. आम्हाला एम एस चिंचवलीने खेळण्याची संधी दिली त्यांचे आभार मानतो. तर नक्कीच तुम्हाला विजयासाठी खूप खूप शुभेच्छा. जीवन तुम्हाला फलंदाजी करायची आहे. मी पहिल्या दिवसापासून पाहतो की तुमचे खेळाडू रोज या ठिकाणी येत आहेत आणि नक्कीच निरीक्षण करतायत, याचं कारण काय आहे ते तुम्ही सांगू शकाल का? तसं पाहिलं तर मागच्याच ज्या वेळेस असोसिएशनची टुर्नामेंट झाली त्या टुर्नामेंटमध्ये आम्ही 3 नंबरचा बक्षीस या ग्राउंडवर मारलेला आहे. म्हणजे कुठेतरी तुमचा मनोबल उंचावलेला आहे. फलंदाजी करत असताना काय मनामध्ये एक भावना आहे की काय माइंडसेट आहे की आम्ही या धावा या ठिकाणी उभारण्याचा प्रयत्न करू? आम्ही 50+ करण्याचा प्रयत्न करू जेणेकरून समोरच्या संघाला दबाव मध्ये टाकण्याचा प्रयत्न. तर आणखी एक चांगली मॅच पाहायला मिळेल आम्ही अपेक्षा करू शकतो? नक्कीच एक चांगली मॅच होईल. तर नक्कीच तुम्हाला सुद्धा विजयासाठी खूप खूप शुभेच्छा. तर मित्रांनो टॉस बॉक्स मध्ये अशी बातमी आहे की आई एक्युरा स्पोर्ट भादाने वन द टॉस इलेक्टेड फील्ड फर्स्ट अगेन्स्ट संकल्प स्पोर्ट मुरे. थँक्यू. पीटीसी मधील एक उत्कृष्ट क्रिकेटपटू मिस्टर भालचंद्र जाधव यांचं या ठिकाणी शुभ आगमन झालेलं आहे. विनंती असेल की आपण व्यासपीठावर येऊन स्थान आपण व्हायचं आहे. आपला एम एस ट्रॉफी 2020 मध्ये हार्दिक हार्दिक स्वागत आहे. वेलकम. जयेश की गेंद बहुत बढ़िया गेंद विकेटों में आ रही थी. अपील जरूर की थी लेकिन अंपायर तस्मस नहीं रन पूरा किया. इस एक रन से 3 पर पहुंचा स्कोर तलोली स्पोर्ट्स का. 82 रनों के लक्ष्य का पीछा कर रही है तलोली स्पोर्ट्स. फिर एक बार अच्छे गेंद बैकलिफ को नीचा किया था खिजर ने. एक से ज्यादा कुछ भी नहीं खिजर के लिए. 4 रनों पर पहुंचा स्कोर.
इस बार तेज तरार गेंद जागते रहो का आदेश देती हुई पहुंची विकेट कीपर के पास डॉट के रूप में। कठिनाइयों में नजर आ रही है योगी तलोली स्पोर्ट्स। हो नक्कीच, याचं कारण नवीन आपण जर पाहिलं तर पडग्या संघाने 81 धावांचा इथे मात्र डोंगर उभा केलाय, आणि त्या ठिकाणी जर आपण पाहिलं तर हा टार्गेट जर पूर्ण करायचा असेल तर सुरुवातीचे जे 2 षटक आहेत त्यामध्ये तुम्हाला चांगली स्थितीमध्ये मात्र या ठिकाणी राहावं लागेल, चांगले फटके मात्र खेळावे लागतील। जयेश इस मरतबा सीधा फील्डर के हाथों में आउट हो गए वहां पर अरकम, पहला झटका तलोली स्पोर्ट्स को। नए बल्लेबाज ओल्डी गोल्डी अफसर रईस जा रहे बल्लेबाजी के लिए। इस मरतबा आते ही अफसर ने गेंद को स्वंग किया है, बढ़िया स्ट्रोक, गेंद एक बाउंस पे बाउंड्री लाइन के बाहर, 4 रन। एक ओवर की समाप्ति स्कोर है 8 रन एक विकेट के नुकसान पर। अब दूसरे ओवर के लिए जनार्दन को बुलाया गया गेंदबाजी के लिए, समय के मामले में थोड़ा सा सहयोग करें आदित्य स्पोर्ट्स। जनार्दन मुड़ते हुए सामना करेंगे खिजर, बढ़िया गेंद कॉट बिहाइंड किया पेल, उस साव में ज्यादा विश्वास में कम अंपायर तस्मस नहीं डॉट गेंद। जनार्दन अपने बॉलिंग मार्क पर तैयार खिजर के लिए। फिर एक बार अच्छी गेंद, लंबा स्ट्रोक खेलना चाहते थे, अपने फॉलो थ्रो में गेंद को उठाया जनार्दन ने, एक रन पूरा किया किजर ने, इस एक रन से स्कोर बढ़ता हुआ 9 रनों पर पहुंचा। योगी अभी भी वो शुरुआत नहीं मिल पाई है तलोली स्पोर्ट्स को जो के चाहिए। होने के अतिशय अपन पहले तरह या टेकनी भेदक मारा पाला मिंतु या पड़गा एक्सप्रेस जेसीबी यांच्याकडून वेलकम भालचंद्र जाधव, एक पीटीसीचे एक नामांकित खेळाडू आहेत, आपलं या व्यासपीठावर आयोगाच्या वतीने हार्दिक स्वागत आहे। जनार्दन मुड़ते हुए इस बार स्लॉग स्वीप करना चाहते थे, अब सर फ्लाइट दिया था वहां पर बीट हुए डॉट गेन। अब सर रही सलाह की पहली गेंद पर उन्होंने बहुत खूबसूरती का था चौका जड़ा था। जनार्दन इस बार ओवर पिच गेंद थी, स्वंग किया इनफील्ड के ऊपर से, दूर से खिलाड़ी गेंद पर आए थे, सांस लेना चाहते थे लेकिन छोड़ दिया कैच प्रलेश मुरंजन ने। जीवन दान मिला है वहां पर अफसर रईस को, एक से ज्यादा कुछ भी नहीं, एक रन से स्कोर बढ़ता हुआ
10 रनों पर पहुंचा है एक विकेट के नुकसान पर तलोली स्पोर्ट्स का। जनार्दन मुड़ते हुए सामना करेंगे खिजर, 82 रनों के लक्ष्य का पीछा कर रही है तलोली स्पोर्ट्स। ओवर पिच गेंद स्वंग किया गेंद को मिड विकेट के ऊपर से 6 रन। जनार्दन इस बार पेस परिवर्तन, गेंद हवा में फंस गए वहां पर खिजर और आखिरकार खिजर को आउट करके दम लिया वहां पर जनार्दन ने। दरम्यान या ठिकाणी या स्पर्धेला सुपिजित देण्यासाठी चिंचोलीचे प्रसिद्ध उद्योजक सन्माननीय महेश जी पाटील साहेबांचा इथे मात्र शुभ आगमन होत आहे। व स्पर्धेमध्ये आपल्या आयोजकांच्या वतीने हार्दिक हार्दिक स्वागत आहे। त्यांच्या माध्यमातून आम्हाला या स्पर्धेमध्ये उत्कृष्ट गोलंदाजासाठी शूज देण्यात आलेले आहेत, त्यानंतर उत्कृष्ट फलंदाजासाठी बॅट दिली जाईल आणि त्यानंतर मॅन ऑफ द सिरीजसाठी फॅन आहे। तर दानशूर व्यक्तिमत्व आहे, चिंचोली गावचे उद्योजक आहेत। आपल्या या स्पर्धेच्या माध्यमातून आयोजकांच्या वतीने मनापासून हार्दिक स्वागत आहे, सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम। सन्माननीय महेशदादा पाटील त्यांच्या समयेत अतिश बागराव यांचा सुद्धा या ठिकाणी शुभ आगमन होतोय, त्या दोन्ही मान्यवरांचं हार्दिक स्वागत आहे। आज सुपर संडे आहे आणि नक्कीच आज मान्यवरांची मांदी आली आपल्याला या व्यासपीठावर पाहायला मिळेल। लक्षात घ्यायचं आहे 2 षटकांचा खेळ संपला झाला, 16 धावा एक गड्याच्या मोबदल्यामध्ये आणि पॅनलच्या 2 धावा मी ऍड करतोय, तर 19 धाव संख्या आहे, 1 गडी बाद 18 धावा। स्कोर 18 रन दो ओवरों की समाप्ति के बाद एक विकेट के नुकसान पर 2 रन पेनल्टी के ऐड किए गए। अब तीसरा ओवर लेकर आ रहे परलेश मुरंजन सामना करेंगे रेहान। लो फुल टॉस गेंद ड्राइव किया है रेहान ने ऑन साइड पर, 1 से ज्यादा कुछ भी नहीं। उन्नीस रनों पर पहुंचा स्कोर, एक विकेट के नुकसान पर दिल्ली की तरह लक्ष्य अभी भी थोड़ा दूर नजर आ रहा है तलोली स्पोर्ट्स के लिए। तीसरी ओवर का खेल जारी है, 82 रनों के लक्ष्य का पीछा कर रही है तलोली स्पोर्ट्स। स्कोर 19 रन एक विकेट के नुकसान पर। अब स्ट्राइक पर आया है ओल्डी गोल्डी अफसर रईस, सामना करेंगे परलेश मुरंजन का। परलेश की गेंद हुक करना चाहते थे, गेंद लेग स्टंप से बाहर थी, वाइड घोषित किया अंपायर ने। स्कोर में 1 रन से और इजाफा होगा, बढ़ता हुआ स्कोर 20 पर पहुंचा है। अभी भी 62 रनों की जरूरत है, ऊंचे ऊंचे स्ट्रोक्स लगाने होंगे। इस बार अच्छे गेंद, थोड़ा सा पीछे लगाता, घूमती हुई गेंद, घूमते रह गए बल्लेबाज डॉट गेंद, क्योंकि आज आदित्य स्पोर्ट्स काफी चार्ज नजर आ रही है जिस तरीके से बल्लेबाजी की, जिस तरीके से गेंदबाजी हो रही है। हालांकि कई स्पर्धाओं से एक क्वेश्चन मार्क आदित्य स्पोर्ट्स पर भी लगा हुआ था। प्रलेश मरते हुए फिर एक बार पेस परिवर्तन, पीछे रखा था गेंद को, उछाल पड़ा पूरी डॉट गेंद।
इस विकेट में गेंदबाज को बहुत मदद है। गुडलेन की गेंदें एकाएक उछाल पड़ाव करती है और परेशान कर रही हम पहले ही दिन से देख रहे बल्लेबाजों को। अब सर सामना कर रहे हैं प्रलेश का। इस बार गेंद और बल्ले का बढ़िया संपर्क और गेंद मिड विकेट बाउंड्री लाइन के बाहर 6 रन। छब्बीस रनों पर पहुंचा स्कोर इस छक्के की मदद से। प्रलेश सामना कर रहे हैं अफसर। इस बार गेंद को मोड़ दिया स्क्वायर लेग की दिशा में, फील्डर मौजूद है डीप स्क्वायर लेग पर। जब तक गेंद को उठाते एक रन पूरा किया, एक से ज्यादा कुछ भी नहीं। इस एक रन से स्कोर बढ़ता हुआ 27 रनों पर पहुंचा है, एक विकेट के नुकसान पर, दो विकेटों के नुकसान पर। आज सुपर संडे आखिरी दिन इस स्पर्धा का आए हुए सभी दर्शकों का, सभी मेहमानों का और खिलाड़ियों का हार्दिक स्वागत है एमएस ट्रॉफी 2020 में एमएस स्पोर्ट्स चिंचोली की ओर से। रेहान सामना करेंगे प्रलेश का। इस बार पहले ही बल्ला चला बैठे थे, बढ़िया गेंद बीट हुए डॉट गेंद। तीन ओवरों की समाप्ति, स्कोर इस वक्त 27 रन दो विकेटों के नुकसान पर। तलोली स्पोर्ट्स का दिल्ली की तरह लक्ष्य बहुत दूर नजर आ रहा है इस वक्त तलोली स्पोर्ट्स के लिए। देखना है बची हुई दो ओवरों में किस तरीके से होती है बल्लेबाजी, किस तरीके से होती है गेंदबाजी। आइए सुनते आगे की कहानी योगी पाटिल की जुबानी। थैंक यू नबीला, परंतु निकीजा सामन्याचा आपण जर निकीजा ठिकाणी एनालाइज केलं तर पूर्णपणे दबदबा पाहायला मिळतो, या वर्चस्व पाहायला मिळतो या आदित्य स्पर्धा संघाचं। कारण तिन्ही बाजूंनी त्यांचं वर्चस्व पाहतोय। प्रथमतः फलंदाजाने डोंगरावडा आव्हान इथे मात्र सेट केलंय, त्यानंतर पाहिलं तर गोलंदाजी अचूक टप्प्यावर आणि निकीज गोलंदाजांना साथ लाभते ती आउटफील्डमध्ये क्षेत्रक्षणाची। अफसर इथे मात्र निकीज चांगली फटकेबाजी करतोय, परंतु मला वारंवार मोठे फटके या ठिकाणी मात्र खेळावे लागतील। चौथ्या षटकाला सुरुवात करतोय आतिश, त्याने काय फटकेबाजी केली, सलामीवीर म्हणून आला होता आणि तब्बल 25 धावांची झुंजार केली साकारली। एक अष्टपैलू कामगिरी एक ऑलराऊंडरच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय आतिशला, आणि पहिल्याच चेंडूला आपण पाहिलं तर नक्कीच या ठिकाणी डॉट चेंडू पाहायला मिळतोय। चांगल्या चेंडूने आपल्या षटकाला सुरुवात करतोय। सामना करेल अफसर, इथे मात्र फुलटा चेंडू आहे अन साईडला जातो या चेंडू कार्पेटच्या साने मिडविकेटच्या दिशेने। कॅप्टन प्रलेश आहेत त्या ठिकाणी, नक्कीच सिंगल आणि डबल्स ने मात्र काही सिद्ध होणार नाही। दनुका असं वाटतं की आदित्य स्फोट पडगा संघ विजयाकडे वाटचाल करतो, ही काय अशा प्रकारचं दृश्य आपल्याला धावफलकावर पाहायला मिळतोय। तलोली स्फोट संघाचे आपण जर विचारले तर निम्मीच एक कमजोरी गोलंदाजी पाहत आलोय, आणि तेच प्रकारे आपण पाहिले तर गोलंदाजाने धावा मात्र या ठिकाणी पूर्ण या ठिकाणी बहाल केल्या। एक चांगला फटका पाहायला मिळतोय रियांच्या बॅटमध्ये, पंथांचा इशारा षटकार। कुठेतरी उशीर झाला या फटक्यांसाठी, आपण जर पाहिलं तर तीन षटकामध्ये फक्त धावा ज्या होत्या 25, आतिश पुन्हा एकदा उडतो विकेटने, इथे मात्र लिडिंग चेंडू हवेत आहे, एक्सटीरक्षक चेंडूच्या खाली सुभाष येतोय आणि कोणत्या चूक करत नाही। अजून एकदा का तलवली संघाला असं वाटलं होतं की आज सामना एक डब इन्काउंटरच्या माध्यमातून नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल, एक चांगली फाईट पाहायला मिळेल। परंतु नक्कीच पूर्णपणे तलवली संघाने इथे मात्र निराश केलं पाटीदाख्यांना। रिहान बाद झाल्यानंतर नवीन फलंदाज इन होतोय
उसामा संघाचा विचार केला तर चौथा फलंदाज आहे डावखुऱ्या हाताचा. खरं पाहिलं तर प्रतला पहिल्यांदा अरकम बाद झाला, त्यानंतर खिजर बाद झाला. अप्सा सुद्धा फलंदाज डावखुऱ्या हाताचा आहे आणि ओसामा हा सुद्धा आपण पाहिलं तर डावखुऱ्या हाताचा फलंदाज आलेला इथे. मात्र या ठिकाणी पाहिलं तर चांगल्या चेंडूंनी मात्र स्वागत केला जातो या ओसामाचं. काय कामगिरी करतो अतिशय मॅच मध्ये ज्याप्रमाणे उल्लेख केला प्रलेशने, तशाच प्रकारची कामगिरी आदित्येश्वर पडगा संघाची या मॅच मध्ये आपण पाहतोय. आता मात्र या ठिकाणी ओसामाच्या बॅटच्या स्लॉट मध्ये चेंडू येतोय आणि अगदी आमच्या व्यासपीठाला सलामी देतोय. हा येतोय षटकार. तर हा षटक समाप्त होतोय. चार षटकांचा खेळ इथे मात्र समाप्त होत असताना ओव्हर पूर्ण झालेली आहे. पहिला डॉट चेंडू, त्यानंतर सिंगल, त्यानंतर षटकार, त्यानंतर विकेट, त्यानंतर डॉट आणि हा षटकार. आपण व्यासपीठावर पाहू शकतो त्यांच्या माध्यमातून. मित्रांनो एकूण धावसंख्या आपण पाहिली तर 3 गडी 5 40 सहा चेंडू आणि आता मात्र जिंकण्यासाठी आपण जर पाहिले तर 42 धावेंची आवश्यकता. म्हणजे प्रत्येक चेंडू मागे तुम्ही षटकार सुद्धा इथे मात्र प्राप्त करता तरी सुद्धा त्या आव्हानापर्यंत मात्र तुम्ही पोहोचू शकणार नाही. आमचे उत्कृष्ट गोलंदाज, उत्कृष्ट फलंदाज आणि मॅन ऑफ द सिरीजचे स्पॉन्सर सन्माननीय चिंचोलीचे उद्योजक महेश पाटील व्यासपीठाची शुभा वाटतो ना, त्याच्या समेत आपण पाहू शकतो. माजी सरपंच चिंचोलीचे सुनीलजी पाटील, त्यानंतर विश्वजी पाटील, दिनेजी पाटील, सुरेश मानकर, भालचंद्र जाधव, आमच्या व्यासपीठाची शुभा वाटतो ना, सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत आहे. शेवटचं षटक जयेश भगत इथे मात्र अरेकांनी ब्लॉक हॉलमध्ये मात्र चेंडू ठेवला होता. दिशा देतो या ठिकाणी चेंडूला आणि नक्कीच आज जयेश भगतचा वाढदिवस सुद्धा आहे. तर नक्कीच वाढदिवसाच्या निमित्ताने आपण पाहिलं तर आदित्य स्फोट पडगा संघाने एक मित्र म्हणून विजयी गिफ्ट दिला आहे. त्यात पण या स्पर्धेच्या माध्यमातून वाढदिवसाची हार्दिक शुभेच्छा देऊया. डाव्या इष्टीवर चेंडूची फेकी पाहायला मिळते, संपर्क चांगला झाला नाही, परंतु चेंडू आणि जनरेटर मध्ये एक रेस पाहायला मिळते. परंतु शेवटच्या चेंडू मात्र चेंडू विजय होतो या सीमारेषा पार चौकार. सन्माननीय विश्वजी डाके यांचा या ठिकाणी शुभ आगमन झालेलं आहे. विनंती करतोय की आपण व्यासपीठावर येऊन सनापन्ना व्हायचा आहे. आपलं सुद्धा या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक स्वागत आहे. जयेश पुन्हा एकदा इथे मात्र चेंडूला आपटी दिली जाते या हुक करण्याचा प्रयत्न. एज लागते आणि या ठिकाणी चांगला झेल जनार्दनच्या माध्यमातून पाहायला म्हणतो. या अजून एक विकेट ओसामाला मात्र जावा लागतो या माघारी फलंदाज बाद. कलेक्शन आहे डीजे चेतन गडे आणि काय सिलेक्शन आहे ते की फारच प्रभावित केलं आहे. दरम्यान या ठिकाणी आमचे ज्यांच्या माध्यमातून मला नक्कीच पाण्याची सुविधा मोफत प्राप्त झालेली आहे असे दानशूर व्यक्तिमत्व सन्माननीय पंकजी ठाकरे यांचं या ठिकाणी शुभ आगमन झालेलं आहे. विनंती आहे की आपण व्यासपीठावर येऊन सनापन्ना व्हायचं आहे आणि त्यांच्या समवेत सन्माननीय तुषारजी जाधव यांना सुद्धा विनंती असेल की आपण सुद्धा या व्यासपीठावर तुमचं आयोजकाच्या वतीने हार्दिक हार्दिक स्वागत आहे. इथे मात्र फटका चांगला होता, परंतु नेकीच गॅप शोधू शकले नाही कारण मिडविकेटच्या दिशेने मात्र चांगला क्षेत्ररक्षणाचा नमुना आपण पाहिला. औपचारिकता बाकी आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही कारण विजयाच्या दिशेने आता मात्र पूर्णपणे वाटचाल करतोय आदित्य स्फोट पडगा संघ. सामना करेल अफसर. इथे मात्र अफसरच्या बॅटपर्यंत चांगला फटका पाहायला मिळतो. या चेंडू आउट ऑफ द पार्क मिडविकेटची मिरची पलीकडे जातोय. हा येतो षटकार.
अफसर ने इथे मात्र या ठिकाणी चांगली फटकेबाजी केली, परंतु निकेच अफसरला मात्र कोणत्याही फलंदाजाने साथ दिली नाही। तर शेवटचा चेंडू शिल्लक या इनिंग्स मधील आणि शेवटचा चेंडू सुद्धा मात्र जाईल सीमेचे पलीकडे चक्करसाठी आणि या स्पर्धेच्या बाहेर मात्र जावा लागेल तलवली स्पोर्ट तलवली संघाला। हार्ड लक अफसर अँड हार्ड लक तलवली स्पोर्ट तलवली, वेल प्लेड, कॉंग्रॅच्युलेशन आदित्य स्पोर्ट पडगा।